पुढे पाहूयात एका शाळकरी मुलाचा आणि त्याच्या शिक्षकाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. नटरंग सिनेमातील एका गाण्यावर हा मुलगा आपल्या सरांसोबत म्युझिकल जुगलबंदी करताना दिसतोय. आर्यन भांगरे असं या मुलाचं नाव असून संतोष मोरे असं त्या शिक्षकाचं नाव आहे. त्यांची अनोखी जोडी सध्या सोशल मीडियावर पसंतीस उतरते. बातमी नाशिक बंद. नाशिक मधील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकलेत. एकाच वेळी 15 अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर हे छापे टाकण्यात आले. मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नाशिक मधल्या पथकानं एकाच वेळी ही कारवाई केली. पहाटे 6 200 अधिक आयकर कर्मचाऱ्यांचं पथक नाशिकमध्ये तैनात आहे आणि आयकर विभागाची 50 वाहनांची टीम शहराच्या वेगवेगळ्या भागातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर छापेमारीसाठी दाखल झाली. नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांवर एकाच वेळी आयकर विभागानं छापेमारी केली आहे. तब्बल 20 ते 25 बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आलेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय आयकर विभागाचे अधिकारी जे आहे ते आता या ठिकाणी दाखल होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी केली जाते. नाशिकच्या तब्बल 20 अधिक बांधकाम व्यावसायिकांवरती ही छापेमारी केली जाते. आयकर चुकवल्याप्रकरणी किंवा आयकरमध्ये काही तफावत आहे का या सगळ्या प्रकरणी तपास करण्यासाठी हे पथक जे आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे. नाशिकमधल्या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर हे अधिकारी दाखल झालेला आहे. आपण जर बघितलं तर बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि ज्या कार्यालयांवरती छापेमारी करण्यात आली ज्यामध्ये घरं असतील, बांधकाम व्यावसायिकांच्या साईट्स असतील, त्याबरोबर काही फार्म हाऊसेस असतील, अशा सगळ्याच ठिकाणी हे अधिकारी जे आहे ते दाखल होत आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात. नेमकं काय सर, सर आप क्या कारवाई कर रहे हैं? सर क्या कारवाई कर रहे हैं? क्या क्या कार्रवाई कर रहे हैं आप लोग? कमेंट नहीं कर सकते. एक ही दिन में कितने लोगों पे कार्रवाई की गई है सर? सर कितने लोगों पे कार्रवाई की गई? नो कमेंट्स प्लीज. आपण बघतो हे आयकर विभागाचे अधिकारी आहे. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया ते आता देत नसले तरी एकाच वेळी 20 ते 25 अधिकाऱ्यांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो हे अधिकारी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे. बांधकाम व्यावसायिक आपण दृश्यांमध्ये बघतोय दीपक, ह्या सगळ्या बांधकाम व्यावसायिकांना अशा पद्धतीनं घरून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या बांधकाम व्यावसायिकांना घेऊन हे सगळे अधिकारी जे आहे ते आता या कार्यालयात दाखल झालेले आहे. मात्र माध्यमांचे कॅमेरे बघितल्यानंतर हे बांधकाम व्यावसायिक जे आहे त्यांना घेऊन नेलं जात आहे. पुन्हा एकदा या ठिकाणून त्यांच्याच कार्यालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र अशा पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कर छकवेगिरी झाली का याचा तपास करण्यासाठी अधिकारी आले होते. आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय न्यूज 18 लोकमतवरती. बांधकाम व्यावसायिकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र एकाच वेळी अशा पद्धतीच्या छापेमारीमुळे शहरामध्ये एक बांधकाम व्यावसायिकांचे धाबे पूर्णतः दणाणले आहे आणि एक भीतीचं वातावरण बांधकाम व्यावसायिकमध्ये कर चुकीगिरी करणाऱ्यांमध्ये निर्माण झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यानंतर पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज आहे.